भारत आणि पाकिस्तान यांच्या सीमेवर सुरू असलेल्या कारवायांमुळे दोन्ही देशातील संबंध ताणले गेले आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानी कलाकारांच्या भूमिका असलेले चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ नयेत अशी भूमिका भाजप तसेच इतर संघटना घेत आहेत. आगामी 24 तारखेला पाकिस्तानी कलाकार असलेला ए दिल है मुश्किल हा चित्रपट प्रदर्शित होतोय. हा चित्रपट पुण्यात दाखवू नये यासाठी पुण्यातल्या थिएटर मालकांशी आज भाजप तसेच इतर संघटनांची बैठक झाली. हा चित्रपट पुण्यात दाखवू नये यासाठी मुंबईतील असोसिएशनशी बोलून निर्णय घेतला जाणार आहे. आगामी 24 तारखेला पाकिस्तानी कलाकार असलेला ए दिले मुश्किल हा चित्रपट प्रदर्शित होतोय. सीमेवरील ताण लक्षात घेता पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट भारतात प्रदर्शित व्हायला आता विरोध होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. त्यामुळे थिएटर मालकांनीच हे चित्रपट लावू नये अशी भूमिका मांडत पुण्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी थिएटर मालकांशी चर्चा केली आहे. पुण्यातील थिएटर चालकांनीच ही भूमिका घेतली तर पुण्यातून एक नवा पायंडा पडेल अशी भूमिका यावेळी घेण्यात आली आहे. आमची जी असोसिएशन आहे पुणा एक्झिबिटर्स असोसिएशन, ही आमची जी म्हणजे मुंबईला जी असोसिएशन आहे अपेक्स बॉडी त्याच्या अंडर येतात. शेवटी हा जो निर्णय जो आहे आम्हा सर्वांना असं वाटतं की हे जे चाललेलं आहे ते म्हणजे पाकिस्तानी कलाकारांच्या बरोबर जो काही पिक्चर काढलेला आहे त्याच्यात त्याला तुमच्या ज्या भावना आहेत त्याच आमच्या भावना आहेत. जो डिस्ट्रीब्युटर जे आहे त्यांच्याबरोबर आमची म्हणजे 10-15 दिवस अगोदरच त्यांच्याबरोबर काही करार झालेले असतात आणि ते करार झालेले असताना आम्हा जे थिएटर असतात ते त्यांना ॲडव्हान्स देत असतात. आता तो ॲडव्हान्स त्यांना दिला गेला आहे आणि दुसरं महत्त्वाचा भाग असा आहे की त्यांच्या ह्या डिस्ट्रीब्युटरकडे दुसरे पण पिक्चर्स असतात आणि मग ते आमच्यावर असा एक ओझा टाकतात की तुम्ही जर हे पिक्चर लावलं नाही तर तुम्हाला पुढचे जे चांगले पिक्चर्स आहेत ते मिळणार नाही आणि त्या ह्याच्यामध्ये त्या ओझ्याखाली मग आम्हाला असा निर्णय घ्यावा लागतो की बाबा त्यांना त्यांच्याबरोबर करार करताना आम्हाला तो करार त्याच वेळेला करावा लागतो. मी दीपक कुदळे आपल्याला एक विनंती करतो की पाकिस्तानी कलाकारांचा आम्ही निषेध करतो. यामध्ये तुमच्याबाबत आणि आमच्याबाबत कोणाबद्दल शंका असण्याचं कारण नाही. परंतु यापूर्वी जे चित्रपट झाले असतील त्याला जर सेन्सॉरनी संमती दिली असेल तर त्या चित्रपटाच्या बाबतीत आपल्याला कदाचित वेगळं धोरण अवलंबावं लागेल आणि यानंतर पाकिस्तानी चित्रपट कलाकार घेऊन आपले चित्रपट तयारच होणार नसल्यामुळे तोही प्रश्न येणार नाही. एक पडदा चित्रपट संघटना किंवा मल्टीपेक चित्रपट संघटना हे दोन्ही संघटना कदाचित या गोष्टीचा निषेधच करत आहेत की हे चित्रपट लावू नये. पण ऐन दिवाळीच्या वेळेला आमच्यावर असलेली बंधनं विचारात घेता माननीय पालकमंत्री गिरीशभाऊ बापट यांच्याबरोबर एक शेवटची मीटिंग करून या बाबतीत निर्णय घेणं जास्त योग्य ठरेल असं मला वाटतं. असे चित्रपट न लावण्याची भूमिका असली तरी व्यावसायिक अडचणी समोर आणल्या मात्र थिएटर मालकांनी त्यांच्या समोरील अडचणी मांडत असे चित्रपट न लावण्याची भूमिका घेतली असली तरी व्यावसायिक अडचणी समोर आणल्या यावर मुंबईतील संघटनेच्या कार्यकारिणीशी बोलून निर्णय घेतला जाईल. पुण्यातून नवा पायंडा पाडण्याचा प्रयत्न होतोय मात्र मुंबईतील असोसिएशनचा काय निर्णय होईल हे देखील महत्वाचं आहे. अन्यथा पाकिस्तानी कलाकारांच्या चित्रपटाला पुण्यामध्ये जोरदार विरोध होऊ शकतो अशी चिन्ह आहेत. म्हणून मी सर्वसामान्य नागरिकांचं जे म्हणणं आहे ते आज या ठिकाणी पुणे एक्झिबिटर्स असोसिएशन मल्टीप्लेक्स असोसिएशन आणि सिंगल पर्दा थिएटर असोसिएशनच्या मालकांबरोबर चर्चा करून त्यांच्या कानावर सगळं घातलं. मला या ठिकाणी हे जाहीर करताना आनंद होतोय की आमच्या मताशी संपूर्ण सहमती ही या सर्व चित्रपटगृह चालकांनी दाखवली आहे. तेही पाकिस्तानी कलाकारांचा निषेध करतायत. त्यांचंही मत आहे की पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित होऊ नयेत. मात्र त्यांच्या याच्यामध्ये काही आर्थिक आणि कायदेशीर अडचणी आहेत. डिस्ट्रीब्युटर्स बरोबर त्यांचे करार झालेले असतात त्यासाठी मोठ्या रकमांची देवाणघेवाण झालेली असते. त्यामुळे डिस्ट्रीब्युटर्सनी जर हा पैसा परत देण्याचं कबूल केलं त्यांनी जे गुंतवलेले पैसे आहेत या थिएटर मालकांनी तर त्यांना याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची अडचण मला दिसून येत नाहीये. या संदर्भात आम्ही सन्माननीय पालकमंत्री गिरीशभाऊ बापट यांच्याबरोबर एक बैठक घेण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे आणि मग 24 तारखेला ए दिल है मुश्किल हा जो चित्रपट आहे त्याचा फवाद खान नावाचा जो पाकिस्तानी कलाकार त्याने काम केलंय त्या कलाकाराने भारतातून पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर जे अकल्याचे तारे तोडले ज्या प्रकारची कटू टीका केली
दहशतवाद्यांचा निषेध करण्यापेक्षा भारताची लोक कशी आहेत आणि ती कशी असहिष्णू आहेत अशा प्रकारची टीका केली. अशा कलावंताचा चित्रपट प्रदर्शित करणं हे आजच्या परिस्थितीमध्ये जनभावनेचा अनादर करण्यासारखं आहे आणि म्हणून आम्ही चित्रपटगृह चालकांनाही. प्रतिनिधी रोहन गवळी, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, पुणे मेट्रो, महानगराची लाईफलाईन, पुणे.